नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, मी विजय मारुती कोयले उत्तर पश्चिम मुंबईमधून मी तुमच्या समोर येत आहे. राष्ट्रीय मराठा पार्टीमधून मला उमेदवारी मिळालेली आहे. मी तुमच्या समोर येत आहे. कृपया आपण मला वोट देऊन बहुमताने विजयी करा. मी या अगोदर मराठा महासंघामध्ये भरपूर समाज सेवा केलेली आहे. गेल्या 15 वर्षापासून मी समाजाचं काम करतो. यानंतर आरक्षणासाठी मी भरपूर काम केलेलं आहे. मी तुमच्या समोर वेळोवेळी आलेला आहे, टी व्हीमध्ये आलेला आहे, समाचारमध्ये आलेला आहे. तरी मी आता एका समाजाचं काम केलेला आहे आणि मला माझ्या समाजाचं काम प्रश्न उचलण्यासाठी मला संसद भवनमध्ये पाठवा, हे मी आपणास विनंती करते. आणि मी संसद भवनमध्ये जाऊन गोरगरिबाचे प्रश्न उचलेन आणि महिला सुरक्षेसाठी प्रश्न उचलेन आणि महिलांसाठी आरक्षणाचे प्रश्न उचलेन आणि सिटीमध्ये आपल्या मुंबईमध्ये फार गलिच्छ आणि छोटे छोटे रस्ते आहेत, त्यांचे रुंदीकरण आणि प्रत्येक झोपडपट्टीमध्ये संडासची लाईन आणि टॉयलेट संडासची लाईन देऊन आणि हे सर्व काम मी करेन. मला जर तुम्ही संसद भवनमध्ये जर पाठवलात तर मी आपले मुंबईचे प्रश्न, बरेच काही प्रश्न आहेत, रेल्वेचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, एसआरएचा प्रश्न आहे. बरेच वर्षापासून एसआरएचे कामं रखडतात, कामं होत नाहीत, आपण टेंडरमध्ये राहतो, बिल्डर पैसे घेतात आणि कामं करत नाहीत वेळेवर. त्यांना आज 4-5 वर्ष झाले आपणाला एसआरएमध्ये फ्लॅट देत नाहीत आणि फ्लॅट आपणाला सरासरी 500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आपणाला द्यायला पाहिजे, हे मी तिथे आवाज उचलेन आणि गोरगरिबासाठी काम करेन. आणि मी जसा गरीब आहे त्या पद्धतीनं गोरगरिबाचे मी काम करेन, आवाज उचलेन. तिथे जाऊन मी हे स्वप्न यासाठी बघतो कारण मी एक गरिबाच्या घरातला आहे त्याची पूर्ण मला जाणीव आहे आणि मी तुमच्या सोबत राहतो आणि तुमच्या मुंबईमध्ये राहतो, झोपडपट्टीमध्ये राहतो. त्याच्यासाठी झोपडपट्टीमध्ये काय समस्या आहेत ते माझ्याकडे कोणी ओळखणार नाही कारण मी मजुरी केलेला माणूस आहे. आणि त्यासाठी मी मजुराचे शब्द, मजुराचे सवाल, गरिबाचे सवाल मी पार्लामेंटमध्ये सवाल करीन आणि त्याच्यावर भाष्य करीन. या पद्धतीने मी काम करणार आहे. मित्रांनो, मला तुम्ही बहुमताने निवडून द्या. कळकळीची विनंती आहे. मी माझ्यासारखे लोकांना, आपल्यासारख्या लोकांना कोणीही लक्ष देत नाही. त्यासाठी मला संसद भवनमध्ये जर तुम्ही पाठवलात तर मी आपल्यासारख्या लोकांचे विचार मी तिथे मांडेन. या पद्धतीने मी काम करणार आहे. मी संघटनेमध्ये असताना काही चुका झाल्या असतील तरी आपण त्या चुकावर मला माफी द्यावी कारण मी संघटनेमध्ये समाजाचं काम करता वेळेस प्रत्येकाच्या हातून चुका होतात. ती माझ्या हातून जर झाले असतील तर आपण त्यावर मला माफ करावे आणि मला यापुढे मी जोमाने काम करेन. समजा मी 15 वर्षे मी शिकायला गेले, संघटनेमध्ये काम करून मी शिकलोय, आता मला संसद भवनमध्ये पाठवा, त्यासाठी मी जोमाने काम करेन आणि गरिबासाठी काम करेन.